मी गणेश पेनगोंडा, सोलापूर सिद्धेश्वर सागर करण्याची अनधिकृत चिमणीमुळे सोलापूरला विमानसेवा खंडित झालेली आहे आणि मागच्या अनेक वर्षापासून आपण बघता सोलापूरचे उद्योगधंदे ते नुकसानीत येत आहेत. केवळ बाहेरनं येणारे जे बडे मोठे मोठे उद्योजक आहेत ते सोलापूरला केवळ विमानसेवा नसल्यामुळे पोहोचत नाहीत. तुम्ही टेक्सटाईल इंडस्ट्री घ्या, एवढं मोठं टेक्सटाईल एक्सपो झालं आहे सोलापुरात, पण फॉरेनचे लोक सोलापूरला येऊ शकले नाही, पण तिकडे बॉम्बे तिकडे पुण्याला पोचले, त्यामुळे टेक्सटाईल उद्योगाचा भयंकर नुकसान झाला. तुम्ही गारमेंट इंडस्ट्री घ्या, फार्मास्युटिकल इंडस्ट्री घ्या, सगळ्यांचं नुकसान झाले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आय टी सेक्शन, सोलापूरचे सध्या जेवढे आय टी शिकलेले इंजिनियर्स आहेत ते सगळे तुम्हाला माहीत आहे पुण्याला बॉम्बेला जिथं आय टी कंपन्या ते जातात, आणि सोलापूरला काय आय टी कंपन्या येत नाहीत केवळ विमानसेवा नसल्यामुळे. आणि म्हणून हळूहळू जे सोलापूरची लोकसंख्या कमी होत चालली आहे, सगळे यंग लोक सोलापूरहून निघून बाहेर सेटल व्हायला आले, इथं आता रिटायर लोकांचं सोलापूर व्हायची परिस्थिती आलेली आहे. आता कोरोनाबद्दल सांगायचं असलं, पहिली कोरोना लाट आली तेव्हा आपल्या कोणालाही समजलं नाही आपण काय करायला पाहिजे, कसं प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, कुठलं ट्रीटमेंट डॉक्टरला कळेपर्यंत ते कोरोना संपत आलेलं आहे. जेव्हा दुसरा व्हेरियंट जेव्हा आला आहे त्यासाठी कित्येक पेशंट एक रेमडेसिवीर इंजेक्शन आहे त्या इंजेक्शनसाठी तडपडून तडपडून मेलेलं आहे. इंजेक्शनचा एवढा तुटवडा झाला आहे, बॉम्बे पुणे बेंगलोर हैदराबादवरनं ते इंजेक्शन आणण्यासाठी 6-7 तास लागायचे, आणि किती लोक आमच्याकडे येऊन रडायचे, कारण मी औषधा बाबतीत असल्यामुळे लोक आम्हाला येऊन विचारायचे काहीतरी करा, किती पैसे घ्या, माझा पेशंट उभारला मरणार आहे. आणि किती तर लोक असं आपल्या समोर मेलेले आहेत. सोलापूरचे कित्येक टेक्सटाईलवाले औषधची व्यवस्था नाही म्हणून पुण्याला गेले, जाता जाता रस्त्यातच ते मेले. आणि सेकंड लाटमध्ये किती लोकांचा मृत्यू झाला, प्रत्येक फॅमिलीमध्ये सगळ्यांना ती लाट झाली. आणि आत्ता तिसरी व्हेरियंट जे ओमिक्रॉन म्हणून नाव आहे तिचं, ऑलरेडी इंडियामध्ये पोहोचलेलं आहे, आफ्रिकापासून सुरू झालेलं आहे, 2 पेशंट बेंगलोरला पोहोचले, आता कधी पण आपल्या सोलापूर आले. हा व्हेरियंट जो आहे ओमिक्रॉन, हा अगोदरच्या डेल्टा ओमिक्रॉनपेक्षा एकदम फास्ट स्प्रेड होतो. करोनाच्या अनुषंगाने एवढ्यासाठी बोलवलो, विमानसेवा काय गरज आहे, औषधं सोलापुरात पोहोचत नाहीत, विमानसेवा सेवा असली असती कित्येक लोकांचे जीव वाचले असते. एक कारखान्याचा ऊस उत्पादक सभासद आहे आणि एक सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचं जे काय लायसन हे कैलासवासी मुत्यप्पा सिद्धप्पा मेंगाणेने आले. हे काळादींचे पूर्वजांनी आले म्हणून त्यांनी म्हणते, काळादींच्या पूर्वजांनी आणलेले नाहीत. आणि कारखान्यामध्ये जे काय आता त्यांनी बेकायदेशीर काम सभासदांना कुठल्याही सभासदांना विश्वासात घेऊन त्यांनी हे केलेलं, आणि गेल्या वर्षीचं आणि कुठल्याही सभासद लोकांचं एफआरपीचे पैसे अजून सहित मिळाले नाहीत सध्या. आणि ते जे काय आपण कारखान्याचं हे बेकायदेशीर काम केलं ना, ते संचालक मंडळ मध्ये त्यांनी ते बहुमताने त्यांनी हे करून ते बेकायदेशीर चिमणीवर नाहीत, कुठल्याही सभासदांना घेतले नाहीत विचारात घेऊन. एक त्यावेळी कोरोना नव्हतं, ज्यावेळी 2014 ला एक याचं हे झालं कारखान्याचं मीटिंग होऊन ते फोर जनरेशन चिमणी उभं करायचं, ते बेकायदेशीरने हे सर्व संचालक मंडळ त्याला पूर्णपणे धर्मराज काळातील जबाबदार आहेत. आज नुकसानीमध्ये एक असा हे साखर कारखाना आणि मी एक सभासद म्हणून आज सध्या सर्वात जास्त आमचं नुकसान होणार आहे. सभासद म्हणजे तर सिद्धेश्वर कारखान्याचा आम्ही मालक असतो, आम्हाला कुठल्याही विश्वासात घेऊन त्यांनी चिमणी बांधकाम केलेली नाही, प्रत्येक गोष्ट बेकायदेशीरने त्यांनी काम करत आलेले दरबाराज काळाने. असे असंख्य संस्थे हे असंख्य संस्थेवर त्यांचाच नाव लावून ते हे केले. आणि आज कारखान्याच्या कुठलाही ऊस तोडणीला कामगार येतो, आज त्याने जे काय आता आत्मदहन करतो हे करतो, आज गेल्या 17 तारखेलाच माझा ऊस गेलाय, 15 दिवसांनी मला माझं हे देतो म्हणले बिल, आज 15 दिवसांनी बिल देतो म्हणले, आज 15 दिवसच्या वर झाले अजून मी सेट माझ्या कारखान्याचं बिलचं पैसे अजून आले नाही, आणि 2500 रुपये त्यांनी जाहीर केलेले. आज ऊस तोटी कामगार असू दे, ऊस आडवं पडलाय, ऊस असं गेलाय, ऊस तसं हे झालंय, त्याला तोडणी करायला त्यांनी पहिला पैसे मागताय चिडबाई सहित, त्या चिडबाईला 1000 रुपये, आणि ते त्याने हार्वेस्टिंगने जे काय हे कटाई करते त्या लोकांना सुद्धा 500-500 रुपये आम्हाला पैसे द्यावे लागते, त्या लोकांचं 15 जणांचं जीवन सेट आमच्याकडं करत असं माझं सगळ्यांना
सहायकर ऊस जाण्यासाठी त्यांची व्यवस्था कारखाना करावा लागतोय का मी करावं लागतोय ते नाही तुम्हाला करावं लागतंय म्हणते आणि ऊस माझ्या शेतात चाललं तर त्यांच्या गाडीवरला प्रत्येक गाडीला 200 रुपये द्यावं लागते कारण कारखान्याच्या साईडवर गेलो त्यांच्या जेवणाची व्यवस्था व्हायला पाहिजे आणि हे कारखाना शेवटी शेतकरी मरालाय ते ऊस उत्पादक आज काय म्हणते तोडणीवाले आमच्या पोटावर पाय दिले ना कारखाना एवढं कमी होत नाही तेवढे ऊस उत्पादक ते शेतकरी तोडणी करणारे वाहतूक करणारे ते सगळे लोक बेकायदेशीर प्रमाणे सगळ्या ऊस तोडणीच्या शेतातल्या लोकांच्याकडनं पैसे घेतात.